शांतिनगर क्षेत्र के नारायणपेट परिसर के कुमारपुरा झंडा चौक के पास एक स्ट्रीट शीटर की रविवार की रात घातक शस्त्रों से और ईंट पत्थरों से हमला कर हत्या कर दी गई। मृतक का नाम विजय उर्फ विजु वामन वागतरी है। विजु को बचाने दौड़े उसके मित्र यश पलांतुरकर पर भी हमला बोल दिया गया। विजु की हत्या में सुनील हारोटे उर्फ लंगड़िया, धीरज, सुमित, ऋतिक व अन्य 7-8 साथियों का नाम सामने आ रहा है। क्षेत्र में गैंगवार भड़कने की आशंका नागरिकों से जताई जा रही है। पुलिस के अनुसार विजय वागतरे कुख्यात अपराधी था। विजु क्षेत्र के तिरुपति भोगे और वसीम चिरैया गैंगवार में सहभागी था। विजय पर कई आपराधिक मामले दर्ज थे। वह बस्ती के व्यापारी और दुकानदारों से वसूली करता था। सामान्य नागरिकों को धमकाते हुए उनसे भी लूट खसोट करता था। रविवार की शाम करीब 5 बजे विजु वागतरे ने झंडा चौक में नारायणपेट कुम्भारपुरा में सुनील के भाई उदय और संजू के साथ बिना कारण मारपीट कर रहा था। काल संध्या एक आरोपी दोन गटा मध्य का मारामारी की घटना घड़ी होती नंतर ते प्रकरण पुलिस स्टेशनला आला होता आणि कारवाई शुरू होता। ते लोक पुलिस पथक स्पॉटवर गेला होता परंतु ते दुसरा पार्टी भेटलेले नव्हता। त्याच दरम्यान सुमारास 7:45 सुमारास ते मृतक परत त्या स्पॉटवर आला असता काही लोकांनी मिळून त्यांना हत्या केलेली आहे आणि 302 गुन्हा दाखल करण्यात आलेले आहे। काही आरोपी ताब्यात आहे, काही आणखी आरोपी आहे जे ताब्यात घेणे बाकी आहे, प्रक्रिया सुरू आहे। फिर्यादमध्ये एकूण 9 लोकांचे नाव आहे की 9 लोकांनी मिळून अशा घटना केलेली आहे, परंतु प्रत्यक्ष तिथे किती लोक होते त्यापैकी 9 पैकी किती लोक प्रत्यक्ष होते किंवा नव्हते हे तपासाची गोष्ट आहे। काही त्यापैकी 2 लोक नक्कीच तिथे नव्हते अशा काही लोक सांगत आहे, त्याचे व्हेरिफिकेशन ते कुठेतरी मौदा वगैरेमध्ये होते आणि आज पण आहे अशा काही लोकांचे म्हणणं आहे। ते परंतु ते तपासाचे विषय आहे। प्रत्यक्ष तिथे स्पॉटवर होत असतील तर नक्कीच त्यांची विरुद्ध कारवाई होईल, परंतु व्हेरिफिकेशन जे 9 लोक FIR मध्ये नमूद आहे त्यापैकी व्हेरिफिकेशन सुरू आहे की प्रत्यक्ष कोण स्पॉटवर होते। 5 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत। संध्याकाळी अंदाजन 5 सुमारास एक फूलवाल्या आणि मृतकमध्ये काही वादावादी झाली होती आणि 3 लोक पोलीस स्टेशनला आले होते, त्यांना मेडिकलसाठी पाठवण्यात आला होता। आरोपीला शोध घेण्यासाठी DB पथक तिथे गेले होते, फिक्स पॉइंट पण तिथे लावण्यात आली होती। आरोपीचे शोध सुरू असताना अनफॉर्च्युनेटली ते आरोपी भेटलेले नव्हते आणि त्या दरम्यान हे 7:45 सुमारास जे मेलेले आहे विक्टिम त्यांचे विरुद्ध 324 म्हणजे हर्टचे सेक्शन्सचे गुन्हे आहे, 4 पूर्वीचे। जे आरोपी आहेत त्यापैकी पण काही आरोपींचे क्रिमिनल रेकॉर्ड आहे अशा म्हणता येणार नाही, परंतु क्रिमिनल ऑन रेकॉर्ड दोन्ही विक्टिम पण आणि आरोपीपैकी काही लोक पण क्रिमिनल रेकॉर्ड होता, परंतु काही अशा काही गँग वगैरे आहे आणि गँग वॉर अशा हे बोलणे संयुक्तिक होणार नाही। कुछ नागरिकों ने पूछताछ की तो विजु उन पर भी भड़क गया। घटना के बारे में सुनील को पता चला और वह अपने दोस्त धीरज व अन्य के साथ वहां पर पहुंचा। विजु ने सुनील और धीरज से गाली गलौज करने लगा। उसके बाद सुनील और धीरज ने विजय पर घातक शस्त्रों ईंट और पत्थर से हमला कर उसे मार डाला। घटना के बारे में जानकारी मिलने पर शांतिनगर पुलिस घटना स्थल पर पहुंची। पुलिस ने शव का पंचनामा कर उसे पोस्टमार्टम के लिए मेयो अस्पताल भेज दिया। पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर लिया है। इस घटना में सामाजिक कार्यकर्ता दिलीप खेड़ीकर, इनका कहना है कि इस परिसर के नागरिक मृत व्यक्ति से परेशान थे। यहाँ के नागरिकों ने इससे पहले मृतक विजय वागधरे के खिलाफ पुलिस में शिकायत दर्ज की थी। अगर पुलिस उस पर उसी समय कार्रवाई करती तो ऐसी घटना ना होती। माझे नाव दिलीप गजानराव खेड़ीकर है। मी नया राम मंदिर इथे राहणार असून सामाजिक कार्य म्हणून कार्य करतो। त्या घटनेची पार्श्वभूमी इथे अशी आहे की जो मरणारा व्यक्ती आहे तो अपराधी व गुंड प्रवृत्तीचा व्यक्ती असून त्याच्याकडून लोकांना भरपूर मोठ्या प्रमाणात त्रास होते। इथे आमचे एक उद्यान आहे, त्या उद्यानामध्ये बी ते असामाजिक तत्व सक्रिय असल्याकारणामुळे लोक त्यांना घाबरतात व पोलिसांना साक्षी देण्यासुद्धा घाबरतात। आणि शांतीनगर पोलीस स्टेशनचे DB चे काही पोलीस कर्मचारी आहे त्यांच्या इथल्या गुंडांना पाठिंबा आहे, त्यांचे मनोबळ वाढलेले आहेत। मृतक हा महिलांना छेडखानी करायचा, लोकांकडून खंडणी मागायची, लोकांना त्रास द्यायचा, शिवीगाळ करायची, कुणालाही मारायचा, धमकी द्यायचा,
याची पार्श्वभूमी अपराधी प्रवृत्तीच्या राहिलेला आहे आणि काही दिवसापूर्वी हा तुरुंगात राहिलेला आहे आणि आता सुरू आलेला आहे. हल्ल्यामध्ये एक नाबालिक व्यक्ती होती आणि काही दिवसीपूर्वी इथे एक 7-8-10 वर्षापूर्वी हत्या झाली होती घटनास्थळावर आणि त्यामध्ये तारीख आणि दिवस पण तोच आहे असं माझ्या लक्षात येते. तर त्यामध्ये जो नाबालिक होता त्यांनी ही हत्या यासाठी केली की हा त्याला त्रास द्यायचा. वस्तुस्थितीची मला जाणीव नाही, इतर अनेक लोकांना याची जाणीव आहे, परंतु अपराधी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून माझा बचाव कसा होईल ह्या नागरिकांना चिंतेचा विषय असल्या कारणामुळे पोलिसांना कोणीही साक्षी देण्यास तयार नाही. बिलकुल नागरिकांच्या तक्रारी होत्या, जर पोलिसांनी आधी त्याच्यावर जर कारवाई केली असती तर आज ही समस्या निर्माण झाली नसती. आए दिन शहर में आपराधिक गतिविधियों से जुड़े लोगों की हत्याएं हो रही है. शहर में कानून व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस आगे क्या करती है ये देखने वाली बात है. कैमरा पर्सन माइकल के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट.